मित्रांनो मित्रांनो मे महिना म्हटलं तर आपल्याला आवर्जून स्मरणात येते ते आपला गाव. मित्रांनो आज मी चाललेलो आहे माझ्या गावाला चिपळूणला. तर मित्रांनो आज अचानक झालेला हा प्लॅन आहे माझा. मी 2 दिवसासाठी गावी चाललेलो आहे आणि माझ्या बरोबर आज सिद्धार्थ आहे. सिद्धार्थ आता जवळपास कल्याणहून 1.5 तासापूर्वी निघालेला आहे. मित्रांनो त्याची वाट मी ह्या ओरियन मॉल जवळ बघत आहे. पनवेलला जो ओरियन मॉल आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता, त्या मॉल जवळ मी इथं उभा आहे आणि इथून आम्ही पुढचा प्रवास हा चिपळूणसाठी करणार आहोत बाईकने. तर जवळपास 1-7 तासाचा हा प्रवास आहे. तर बघूया या प्रवासात काय काय दाखवता येईल ते मी दाखवेन. मित्रांनो जस्ट कॉल केला शिद्याला, जवळपास आता 5 वाजून गेलेत आणि शिद्या बोलतोय मी पोचलोय कळंबोलीला. बघूया किती वेळात येतोय. जस्ट कर्नाळ्याच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. इथे इंडियन ऑइलचा एक पेट्रोल पंप आहे, तिथे आम्ही पेट्रोल भरण्यासाठी आम्ही थांबलो आहे. गाडीची टाकी फुल केले आणि आता इथून आम्ही आता थोडा वेळात निघणार आहोत. जवळपास 5:30 वाजले. बघू आता किती वेळात आपण पोचतोय पेंडला. जवळपास 20-25 मिनिटांनी आपण मित्रांनो आता इथे पेनमध्ये पोचलेलो आहोत. आपण पेनमध्ये थांबणार नाही आहोत आता. तर आता आपण जेवढा उजेड आहे तेवढ्या आपण रस्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिवसा उजेडा म्हणजे जे उजेडात आपण जर गेलो तर फास्टमध्ये जाऊ, नंतरला आपला पूर्णपणे नाईटने आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं आहे. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं जिथे काळोख होईल त्या ठिकाणी आपण नाश्ता करायला थांबायचं.
प्रेमाने जेवू घालणारी घरची माणसं एकदा जेवण तर करा पण आपण निदान नाश्ता तरी पण मग आमचं पेट्रोल भरून झाल्यानंतर आम्ही कुठेही थांबण्याचा निर्णय घेतला नव्हता. आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही जिथे काळोख होईल तिथेच थांबणार होतो. जवळपास आम्ही 65 ते 70 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आम्ही आता थांबलो आहोत कोलाड इथे. कोलाडला इथे हे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला आम्ही थांबलेलो आहोत. महाडमधून निघाल्यानंतर डेपोकडून आम्ही हायवेला आलो. हायवेवर आल्यावर इतका सुंदर रस्ता झाला मित्रांनो, ते अगदी कशेडी घाटापर्यंत. महाडमधून निघत्या वेळेस पूर्वी आम्ही या रस्त्याने येताना आम्हाला जवळपास एक पाऊण तास लागला होता पोलादपूरला येण्यासाठी. आता या आम्ही रस्त्याने प्रवास करतोय. आम्ही अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये पोलादपूर येथे आलो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की रस्ता हा सुंदर झालेला आहे. दोन्ही साईडला रस्ता चालू आहे आणि अगदी सुसाट रस्ता आहे. त्यामुळे सिद्धार्थ म्हटलं जेवढा लवकर आपल्याला जाता येईल तेवढ्या लवकर आपण जाऊ कोल्हापूरपर्यंत. नंतर थोडा रेस्ट करून कशेडी घाट आपल्याला चढायचा आहे. पण सिद्धार्थ का ऐकत नाही? सिद्धार्थ कसा आहे? सिद्धार्थ एकदा त्याला लिंक लागलेली असते गाडीला तर तो त्या गाडीवरच बसतो आणि कंटिन्यू करतो. ते मी त्याला थांबण्यासाठी सांगितलं होतं पण सिद्धार्थ बोलतो नाही कंटिन्यू करायचं. म्हणून आम्ही आता कंटिन्यू पाठ करत आहोत. तर आता आपण आहोत कशेडी घाटावर. तर अंधार आहे कशेडी घाटामध्ये, काय दाखवता येत नाही आहे. रात्रीचाही अनुभव कशेडी घाटातला खूप चांगला असतो. पुढे आपण आता खेडला किती वाजता पोचतो हे बघूया. Thank you.
फायनली मित्रांनो आम्ही आता आमच्या गावी पोहोचलेलो आहोत. जवळपास 5:30 आम्ही निघालो होतो पनवेलहून आणि आता 12:30 वाजलेत. जवळपास 6-7.5 तासाचा आम्ही प्रवास करून आमच्या गावाला पोहोचलेलो आहोत. खिरशेत म्हणून एक गाव आहे मुंबई गोवा रोडवरती. तर मित्रांनो हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो आमच्या चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.